आता आढावा घेऊया टॉप 9 राजकीय बातम्यांचा. महायुतीतल्या 4 जागांवर अंतिम तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती. संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश मस्के किंवा प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा, तर पालघरची जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसचा उमेदवार जाहीर. काँग्रेसकडून अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आज राज ठाकरेंची भेट घेणार. शर्मा शिंदे आणि अजित पवारांसोबतही संवाद साधणार. महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासोबत चर्चा करणार. नागपुरात भावना गवळींनी फडणवीसांची भेट घेतली. बैठकीत लोकसभेच्या उमेदवारीबाबत खलबतं. महायुतीचा यवतमाळ वाशिमचा उमेदवार आज घोषित होण्याची शक्यता. नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा शिंदेंची भेट घेणार. नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी गोडसेंची शिंदेसोबतची ही चौथी बैठक असणार. नागपूरच्या कोराडीमधील नैवेद्यम हॉटेलमध्ये भाजपची बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक पार. 6 लोकसभा मतदारसंघांच्या नियोजनासंदर्भात तब्बल 3 तास चर्चा. विदर्भात आज नेत्यांची मांदी आली. निवडणुकीचा प्रचार शिगेला. नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस येणार. वर्ध्यातील शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार. शरद पवार आणि अनिल देशमुखही उपस्थित राहणार. परभणीतून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहणार.